नमस्कार, मी संपदा साळवे, आपला तालुका आपली बातमी या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. पाहूयात पारनेर तालुक्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. पारनेर तालुक्यातील आदर्श गाव भायवणी येथील श्री नागेश्वर मंदिराच्या प्रांगणात श्री नागेश्वर महिला मंडळाच्या वतीने हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुमारे 200 महिलांना वाण वाटप करण्यात आले. वर्षभर या महिला मंडळाच्या वतीने वेळोवेळी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथे श्री क्षेत्र कोटन खोंडोबा देवस्थानच्या 3 दिवसीय वार्षिक यात्रेच्या निमित्ताने पौष पौर्णिमेला परंपरेप्रमाणे तहसीलदार ज्योती देवरे यांच्या हस्ते मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत खंडोबाची विधिवत महाआरती, अभिषेक, महापूजा करण्यात आली. कोरोना पार्श्वभूमीवर यात्रा उत्सव रद्द करण्यात आला असून दर्शन व्यवस्थाही बंद करण्यात आली आहे. पारनेर शहरात किंवा तालुक्यात स्वच्छता कर्मचारी उपलब्ध असतानाही परप्रांतीय कर्मचाऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देत नगर पंचायतीने स्थानिकांवर अन्याय केला आहे. येत्या 8 दिवसात स्थानिक कर्मचाऱ्यांविषयी नगर पंचायत प्रशासनाने ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा नगर पंचायत कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष संजय मते व सचिन नगरे यांनी दिला आहे. पळवूत उमेदवाराचा तलवार काठ्या तसेच पिस्तुलाचा धाक दाखवून खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी शिराफीने अटक करण्यात आलेल्या कुख्यात गुंड अमोल कर्डिले यास पारनेरच्या न्यायालयाने शनिवारपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. या गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने बहुधा शनिवारीच शिरूर पोलीस कर्डिले यास खुनाचा प्रयत्न केल्याच्या दुसऱ्या गुन्ह्यात ताब्यात घेणार असल्याची माहिती हाती आली आहे. पारनेर तालुक्यातील गोरेगाव कान्हूर रस्ता उंबरशेट येथे अत्यंत खराब झाला असून महानेटच्या कामामुळे रस्त्यावर वाहने चालवणे मुश्किल होत आहे. या खराब रस्त्याबाबत अनेक वेळा बातम्या प्रसारित केल्या तरी सुद्धा दखल घेतली गेली नाही. याबाबत गोरेगाव ग्रामपंचायतच्या सरपंच, ग्रामविकास अधिकारी तसेच उपसरपंच यांनी पुन्हा एका बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना निवेदन दिले आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पारनेर तालुका अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल दत्ता गाडगे सर यांचा गोरेगाव ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करताना अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी कृषी पशुसंवर्धन सभापती माननीय बाबासाहेब तांबे सत्कार करताना तर उपस्थितांमध्ये उपसरपंच दादाभाऊ नरसाळे, ग्रामपंचायत सदस्य अण्णा पाटील नरसाळे, मायभूमीचे संपादक राम तांबे, सोसायटी संचालक शिवाजी काकडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा.